30 सप्टेंबर 1993 उत्साहानं ओथंबलेल्या वातावरणात श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक संपली आणि तितक्यात मराठवाडा आणि संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र भूकंपाने हादरला. गावच्या गावं जमिनीखाली गडप झाली. सगळीकडे आक्रोश आणि फक्त आक्रोश दाटून राहिला होता. याच आक्रोशात हरवून गेलेलं एक गाव हराळी. सुदैवाने इथे जीवितहानी झालेली नव्हती, पण गाव सारं जमीनदोस्त झालेलं. जगभरातून मदतीचे ओघ सुरू झाले, पण तेही जिथे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली तिथे. या लहानशा गावाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि सोलापूरचे कार्यकर्ते मदतीसाठी धावले. डॉक्टर वसंत सीताराम तथा अण्णा ताम्हणकर तरी या गावासाठी देवदूतच बनून आले. अश्रू पुसण्यासाठी कुणीतरी आलं याचं समाधान गावकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. उघड्यावर पडलेले संसार सावरू लागले. डोक्यावर छप्पर उभं राहू लागलं. हाताला काम मिळण्यासाठी धडपड सुरू झाली. संसार मार्गी लागले. परमेश्वर काकांच्या पडक्या घरात शाळाही सुरू झाली. एका मोठ्या प्रवासाचा हा प्रारंभ होता. प्रबोधिनीच्या माध्यमातून शाळा सुरू झाली. मुलांची संख्या वाढली तशी वाड्यातून शंकराच्या मंदिरात शाळा हलवली. मुलांची संख्या आणखी वाढतच होती. गावोगाव फिरून उद्ध्वस्त झालेल्या गावातील मुलांना शाळेचा आधार देण्याचा प्रयत्न सुरू झाला. शाळेसाठी जागा नव्हती. एवढ्या मुलांचं जेवणखाण, कपडे लत्ते सगळीच आव्हानं समोर होती. एकाने आपली 9 एकर जमीन शाळेसाठी दान दिली. हराळीच्या लोकांचा दिलदारपणा पाहून आम्ही असं ठरवलं की या ठिकाणी उत्तम संस्कार देणारी एक शाळा बांधायची. एक बरड माळरान होत. त्या माळरानावर एक छोटीशी खोली बांधून अण्णांनी कामाला सुरुवात केली. ना मोरी होती, ना नळ होता, ना संडास होता. अशा परिस्थितीत अण्णा इथे हराळीला राहायला आले. अनेक माजी विद्यार्थी मदतीसाठी धावून आले. असंख्य अडचणींवर मात करत शाळेचं बांधकाम सुरू झालं. अण्णा स्वतः जातीने बांधकामावर हजर राहिले. 16 जानेवारी 2005 रोजी हराळीच्या या ज्ञानमंदिरावर सुवर्ण कलशारोहण झाले. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या हस्ते हा सुवर्ण कलश प्रतिष्ठापित झाला. त्यावेळी डॉक्टर गोवारीकर म्हणाले होते, आजच्या जगात 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह गॅलिलिओप्रमाणे अंतरिक्षाचा वेध घेणारा आणि दुसरा पृथ्वीवरच्या माणसांचे प्रश्न सोडवणारा. काही वेळा अंतराळवीरांच्या पराक्रमाने आपण इतके भारावून जातो की जमिनीवर काम करणाऱ्या माणसांचा आपल्याला विसर पडतो. भूकंपात लोकांची जीवनं उद्ध्वस्त झाली होती. मनं उद्ध्वस्त झाली होती. सारं काही दुभंगलं होतं. सगळी वाताहत झाली होती. अशा परिस्थितीत जीवन पुन्हा उभं करणं हे अंतरिक्ष प्रवासाइतकंच कठीण आव्हान होतं आणि ते आपण पेललं. निसर्गाने आमची परीक्षा घ्यायचं ठरवलं. 2001 ते 2004 ही 3 वर्ष लागोपाठ कहार दुष्काळ पडला. मग आम्ही एक ट्रॉली खरेदी केली. 8000 लिटरची एक टाकी फॅब्रिकेट करून त्याच्यावर बसवली आणि जवळपासच्या गावातनं 2-3 विहिरींना पाणी होतं. ते पाणी टँकरने आणून आमच्या रोपानं घालून ती झाडं जगवली. अण्णांनी अव्याहतपणे परिश्रम करत हराळीच्या ज्ञान प्रबोधिनीत शिक्षणाला आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली. ज्ञानोपासना बलोपासनेबरोबरच सुसंस्कारित पिढी घडवायला सुरुवात केली. सशक्त आणि समृद्ध देशाच्या उभारणीसाठी लागणारी तरुण पिढी इथे घडू लागली. शेती, सौर आणि जैव ऊर्जा यांचे विविध प्रयोग केले. 60 एकर क्षेत्रात 7000 फळझाडांची लागवड केली. माकणी धरणापासून 6.5 किलोमीटर अंतरावरून जलवाहिनी टाकून पाणी आणलंय. प्रसंगी माठाचे ठिबक सिंचन करून झाडे जगवली. रोपवाटिका, शेततळी, गांडूळ खत निर्मिती, फळप्रक्रिया उद्योग, कांदा चाळ, जल पुनर्भरण असे अनेक उपक्रम राबवत या माळरानावर जणून नंदनवन फुलवले. ग्रामीण भागातील तरुणांसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची मान्यता असलेला कृषी पदविका अभ्यासक्रम सुरू केला. मातीत रमणारे हात संगणकावरही तितक्याच सफाईदारपणे चालू लागले. काळ्या मातीशी असणारं नातं अधिक घट्ट करत मुलांना विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानातही पारंगत करण्याचं ध्येय ठेवून
कामाला सुरुवात झाली. संगणक प्रशिक्षण, संगीत विद्यालय अशा अनेक माध्यमातून या प्रकल्पाला आणखी आकार येत गेला. आम्हाला असं वाटतं की या मुलांनी समाजामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही मार्गांनी निस्वार्थ नेतृत्व प्रकट करावं. असे नागरिक इथून घडावेत की ज्यांना भीतीही नाही आणि व्यसनही नाही. हराळी गावाचं मूक जीवन आता आनंदाने गाऊही लागलं. अण्णा आणि लताताई भिशीकरांनी आपल्या अविश्रांत परिश्रमाने हा प्रकल्प उभा केला, फुलवला. ग्रामविकासाचा आदर्श मॉडेल म्हणून हराळीचा हा प्रकल्प नावारूपाला आला. अथक परिश्रमातून उभा केलेला हा प्रकल्प अण्णांनी तितक्याच निस्पृहपणे नव्या पिढीच्या हाती सोपून निवृत्ती स्वीकारली. सेवानिवृत्त नौदल कमांडर अभिजित कापरे आणि कृषीतज्ञ सौ गौरी कापरे यांच्या समर्थ खांद्यावर हराळीच्या या प्रकल्पाची धुरा सोपवली आहे. अभिजित कापरे आणि सौ गौरी कापरे यांनी आणि त्यांच्या तरुण टीमने अण्णा आणि लताताईच्या त्याग, सचोटी, निस्सीम देशभक्तीच्या पावलावर पाऊल टाकत ही जबाबदारी तितक्याच समर्थपणे पेलली आहे. शिक्षण, शेती, सौर आणि जैव ऊर्जा निर्मिती, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा ग्रामीण विकासाच्या सर्व अंगांना समसमान न्याय देणाऱ्या ज्ञान प्रबोधिनीच्या या हराळी प्रकल्पाला प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.